नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग गोवा, स्मिता येळकाराचे येवकार खबरो विस्तारान. कर्नाटका उपरांत गोंयातूय पेट्रोल डिझेल वाढले. गोंय सरकारान पेट्रोलाचेर वेट 1.5% वाडयला. डिझेलाचेर 50 पॉयंट वाडला. पेट्रोल लिटराक 1.5 रुपया वाडले, डिझेल 35 पैसे. आदी गोंयात पेट्रोलाचेर 20% जाल्यार डिझेलाचेर 17% वेट आशिल्लो. विरोधक म्हणटा लोकांच्या माथ्यार दरवाड मारच्या परस सरकारान फॉल्गां आनी इव्हेंट कमी करच्यो. Any the fuel hike, this is like breaking the backbone of the normal citizen. Barik jantecho backbone modpacho prayatna of BJP sarkar ani Pramod Sawant sarkaran kela. With this, because of the huge inflation, aaj dakho ji jenna Manohar Parikaracho sarkar jallo, maka yaad jata 2012 tya velar tene weight ka to in 60 rupyache प्रायस दिलेले. 60 रुपीज पर लिटर वॉज गिवन टू गोवन्स. आनी हो तेगेलो शिश्य प्रमोद सावंत हेणे उरपाट केले. हे कितें दाखोवन दिता भावंदो? हे दाखोवन दिता की दीस गोवमेंट इज नॉट सिरियस, ओन्ली जुमलेबाजी. एन्ड द काँग्रेस गोवमेंट, द काँग्रेस पार्टी अलोंग विथ द इंडिया अलायन्स पार्टनर्स, वी वील डेफिनेटली रेज दीस इश्यू. वी वील प्रोटेस्ट, वी वील रेज दीस इश्यू ऑफ द पॉवर हाईक एज वेल, विच इज व्हेरी सिरियस. पेट्रोलाचेर 1 रुपया आनी डिझलाचेर कितें 35 पैसे कितें वाडयले म्हणून आयकून आयले. सो हातूंत जर एक पळय, दीस क्लियरली इंडिकेट दॅट की इकनॉमी मॅनेज करपाक सरकार फेल जाला. आनी ज्या तरेन भरमसाट वेस्टफूल एक्सपेंडिचर करतात, ते मागीर इव्हेंट्स म्हणत, इव्हेंट्साचेर सरकाराक जर धरीत जाल्यार देशांत पयलो रँक मेळटलो ह्या सरकाराक इव्हेंट्साचेर. सो इव्हेंट्स करपाचे बंद करत, वेस्टफूल एक्सपेंडिचर बंद करत. आनी हे सरकार मेन म्हणजे ट्रान्झॅक्शन सरकार जाला. फ्रॉम टॉप टू बॉटम डाऊन डाऊन हे ट्रान्झॅक्शन सरकार. हे ट्रान्झॅक्शन सरकार ट्रान्झॅक्शनां बंद करत. आनी गोवा फॉरवर्ड पक्ष म्हणून आम्ही कंटेम करतात. सरकार कडेन मागतात, एक पॉवर टॅरिफ परते घेयात, हायक केला ते. त्या भायर जे तुम्ही आज जो झटको दिला पेट्रोल आणि डिझेलचे वाढून, या फाटल्यान घ्या. कारण कालूच आम्ही पेपरार वाचिल्ले की बाब सदानंद तानावडे की आपण मुख्यमंत्र्याकडे उलयतलो पॉवर टॅरिफ संदर्भात. आता ते मात्शे उलयतना हेही ऍड करचे. आणि बाब तानावडेन फॅसिलिटेट करून हेही मात्शे दोन्ही हायक जे वाढयला ते परते करपाक लावचे. एकवीस जुनाक आंतरराष्ट्रीय योग दीस. देश विदेशात भारताच्या दूतावासांनी तसो देशातूय योग दिसाच्यो सामूहिक कार्यावळी. सरकारी शिक्षणीक संस्थांनी सकाळी फुडें योग शिबिरां केलीं. भुरगीं आमदार मंत्री हेर गोंयकारांनी योग दीस उत्साहान मनयलो. केंद्रीय मंत्री योग दिसात वांटेकार. श्रीनगरांत प्रधानमंत्र्यान फुडारपण केलें आंतरराष्ट्रीय योग दीस. योगाचो पयलो आंतरराष्ट्रीय योग दीस सुरू जालो आनी ताची लिडरशीप करपाचे नरेंद्र मोदी मंत्री म्हणून जबाबदारी दिली. आनी ते म्हाका अजून येता की मनांत खूब उमेद जाता की हो मान जो आसा जगाक निवळ विकृत करपाचो हो नरेंद्र भाई मोदीचे म्हज्या म्हजे सारके सामान्य मनशाक दिलो. आनी आज योगा हो जगान म्हणजे फक्त योगा डे उरलो न्हय तर कित्येक वर्सां ह्या आंतरराष्ट्रीय योगा डेच्या माध्यमातून तूं संपूर्ण जे वर्सांतले 365 दिसी जग हे फक्त सिर्फ योगा से ही होगा, जेका आमी म्हणटा आमकां जर आमी फिटनेस दवरतले आसत जाल्यार रेगुलर प्राणायम आनी योगा हे प्रॅक्टीस करप गरजेचे आसा. आनी प्राणायम आनी योगा जर आमी प्रॅक्टीस केले जाल्यारच आमी फीट रावपाक शकता. कोवीड ह्या कार्यकाळांत कोवीड-19 जेन्ना आयले तेन्ना आमी सगळ्यांनी पळयलें की फिटनेस आनी इम्युनिटी जर आमची वाडटली आसत जाल्यार रेगुलर प्राणायम आनी योगा जो प्रॅक्टीस करतलो तोच फीट उरतलो हें आमकां सगळ्या जाणांक कळून आयलें. आनी तेन्नाच्यान आमी बरेंच जाण परत एकदां हेल्थ कॉन्शियस जाले आनी प्राणायम आनी योगा हे रेगुलर करपाक लागले. म्हजी सगळ्या समेस्त गोंयकारांक आनी आव्हान करता की रेगुलर हे आपल्याचेर टायम स्पेंड करचो.
रस्तो अशीर आशिल्ल्यान मोठ्या गाडयांक तिळारी घाट बंद करपाची कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्याची ऑर्डर. उटंगराचो पावस पालसणां कोसळप अपघातांच्या फाटभुंयेर तिळारी घाट मार्गान गोंय पेळगांव मजगती येरादारी 31 ऑक्टोबर मेरेन बंद दवरपाची कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्याची ऑर्डर. गोयच्यान कोल्हापूर बेळगांव वतल्यांक आंबोली वाचोल्ला घाट. एक महत्वाची अपडेट घेऊन आम्ही तुमच्या मुखार आसा, ती म्हणटा ती जे कोल्हापूरचे कलेक्टर तसेच जे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहात त्यांच्यानी एक ऑर्डर पास केल्या आणि या ऑर्डरीन जो तिलारी घाटाचो रस्तो आसा तो हॅवी वेहिकल्सां खातीर बंद आसा अशें त्या ऑर्डरीन बरयला. तिलारी घाटाचो रस्तो खूब नॅरो आसा, तशेंच जेन्ना गोंया भायल्यान लोक गोंयान येतात तेन्ना तांकां गुगल मॅप्साचेर तिलारी घाटाचो शॉर्टेस्ट वे म्हणून दाखयता आणि ह्या रस्त्यार खुबशे ट्रॅफिक जाता आणि तो नॅरो रस्तो असलेल्या कारणान जेन्ना नवे कोण ड्रायव्हर्स ह्या रस्त्याचेर येतात तेन्ना तांकां त्या रस्त्याचो अदमास येना आणि ॲक्सिडंटूय जाता. आणि हेजे लागून जेन्ना जे थोडे बायक मोटरसायकल रायडर असतात जावं धाकट्यो गाडयो असतात तांकांय ह्या गजालीचो त्रास जाता. तशेंच पावसा दिसांनी खुबशे कडेन लँडस्लायडाच्यो गजाली जातात आणि हांगासर ज्यो रिटेनिंग वॉल आसा तिलारी घाटाचेर त्यो खुबश्यो रिटेनिंग वॉल्स आसात त्यो वीक जाल्यात. हेजेच लागून हो जो तिलारी घाटाचो रस्तो आसा तो आयच्यान 21 जून 2024 31 ऑक्टोबर 2024 मेरेन जे हॅवी वेहिकल्स आसा तेंचे खातीर हो रस्तो बंद आसतलो. आणि ह्या ऑर्डरीन असंय सुचयला की जेन्ना जर हॅवी वेहिकल्सांक गोंयान येवपाक जाय जाल्यार तेंच्यांनी आंबोलीचो बांदाचो ना जाल्यार चोरलाचो रोड घेवचो म्हणून. राष्ट्र विघातक घटकांक आडायतले जाल्यार हिंदू राष्ट्र जायच. हिंदू जनजागृती समितीचो राष्ट्रीय म्हणयारो रमेश शिंदे पणजे मिडिया कडेन उलयलो. संविधाना आड उलोवपी विर्यात वा आतंकवाद्या कडेन संबंध दवरपी जेलींतल्यान लोकसभेची वेंचणूक जिखपी गुन्यांवकार ही खंय हुस्क्याची गजाल. 24 ते 30 जून फोंड्या रामनाथी संवसारीक हिंदू राष्ट्र महोत्सव. देश विदेशातले फुडारी वाटेकार. चुनाव से बहुत गंभीर बात सामने आई है क्योंकि अभी तक जो चुनकर के आते थे वो अब्दुल रहमान बर्क था उत्तर प्रदेश का. वो कहता था मैं वंदे मातरम नहीं बोलूंगा, मैं भारत माता को वंदन नहीं करूंगा. यहां तक बात ठीक थी लेकिन इस बार पहली बार ऐसे हुआ है कि चुनाव में जो चुनकर के आए हैं उसमें कश्मीर से जो चुनकर के आया उसका नाम है रशीद इंजीनियर. वो अभी यूएपीए एक्ट में, यूएपीए एक्ट किसके ऊपर लगाया जाता है, दो देश विरोधी कृति करता है उसके ऊपर अनलॉफुल एक्टिविटीज प्रिवेंशन एक्ट लगाया जाता है. वो जेल में बंद है और जेल में से चुनाव लड़ करके वो कश्मीर से चुनकर के आया है, सांसद बनने वाला है, बन गया है. पंजाब से अमृतपाल सिंह, अमृतपाल सिंह के ऊपर एनएसए लगाया है, राष्ट्रीय सुरक्षा कानून. वो व्यक्ति ऐसे चुनकर के आया कि जो भारत के संविधान को मानने के लिए तैयार नहीं. वो अपना अलग, कोई अलग कश्मीर की भूमिका मांग रहा है, कोई अलग खलिस्तान की भूमिका मांग रहा है और वो चुनकर के आया इस डेमोक्रेटिक सेटअप में. तो कल जो भारत के संविधान को ही नहीं मान रहे हैं, वो कह रहे हैं हमारा प्रदेश अलग होना चाहिए, वो यदि चुनकर के संसद में जाकर के बैठेंगे तो क्या जनता के हित का कानून बनाएंगे, क्या भारत की सुरक्षितता का कानून बनाएंगे? और इसलिए ये बहुत गंभीर बात है. और इसके आगे जाकर के यदि देखेंगे तो गोवा में जो विरियातो फर्नांडिस जो चुनकर के आए हैं उन्होंने तो कहा था कि गोवा के ऊपर भारत का संविधान थोप दिया गया. गोवा के बाद तो 1961 में गोवा स्वतंत्र हुआ, 1974 में सिक्किम हुआ. तो क्या सिक्किम के लोग कहेंगे कि नहीं हमारे ऊपर संविधान थोपा गया? श्रीराम सेनेचो अध्यक्ष प्रमोद मुथालिकाचेर घातिल्ली बंदी काढची म्हणून सरकाराकडेन विनवणी करतले असे ताणी सांगले. दुसरी बात यह है जिस कारण से उनको रोका गया था कि उनके संगठन ने पब के ऊपर अटैक किया था, उस केस का जजमेंट आ चुका है, उसके अंदर प्रमोद मुथालिक जी को कोर्ट ने ही निर्दोष बताया है. तो किसी व्यक्ति को कोर्ट ने जब निर्दोष बताया है फिर भी उसको बैन करना, इसका मतलब तो अन्याय ही है ना. हांव भिवपाची गरज ना म्हणटालो मात आता भय दिसपाक लागला. गोयांत दिसाक 1-2 नवे दुयेंतीची डायलिसीस घेतल्यांनी भर पडटा. मुख्यमंत्री प्रमोद सावंत उलयलो. 12 तालुक्यातली डायलिसीस केंद्राकय फूल, ही परिस्थिती भयाची. भारत डायबिटीजाचे मोठे केंद्र जाला, खाणा जेवणाचे नियंत्रण दौरात मुख्यमंत्र्याचो उलो. यू टेक युअर टॅबलेट्स, यू कंट्रोल युअर डायट, बट हाऊ मेनी पेशंट्स, हाऊ मेनी पीपल आर डूइंग दिस? नो वन. आम्ही पळयतात की डेली एक तरी पेशंट जो आसा पळय न्ही,
इट्स शिफ्टिंग फॉर द डायलिसीस. एकटो तरी डायबिटीक जाल्लो मनीस एक दिसांतल्यान एकटो हो डायबिटीक एक किंवा दोन एक किंवा दोन हे जायत आसा. ज्या पद्दतीची डायलिसीस सेंटर्स गोंयांत वाडपाक लागला म्हणजे हांव म्हणटा भंय दिसपाक लागला. हांव भिवपाचें ना म्हणटालो पण भंय दिसपाक लागला. इट्स व्हेरी मच वरी फॉर गोंयकारां खातीर. कारण आज पुराय 12 तालुक्यांनी वी हॅवींग दॅट डायलिसीस सेंटर अँड वीच इज फूल. म्हणटा नंबर लागना तो बींग ए चीफ मिनिस्टर बींग ए मिनिस्टर सगळे जाले आता माझा मातसो नंबर लाग म्हणटा तो त्या हेतून. अरे नंबर लावच्या पहिली का इतके डायलिसीस सेंटर जस्ट सी म्हणजे 20 वर्सां पहिली कितली डायलिसीस सेंटर आशिल्ली गोंयांत हार्डली वन. गोवा मेडिकल कॉलेजीन एक डायलिसीस सेंटर चलताले 20 ते 25 वर्सां पहिली. ताज्या उपरांत आमी 2 डिस्ट्रिक्ट लेवलाचेर 2 सुरवात केली. आतां म्हाका दिसता प्रत्येक जाण म्हणजे 12 आमचे तालुका प्लेसीस वी हॅव बिसायड्स डॅट इन द प्रायवेट सेक्टर्स देर ऑल्सो. हे त्या खातीर जे ऑलमोस्ट तशें पळय वचत जाल्यार ग्लोबली जर पळय जाल्यार इंडिया इज द कॅपिटल ऑफ डायबिटीज. ऑल पीपल आर डंपिंग देर डायबिटीक मेडिसीन टू द इंडिया. हायस्ट पेशंट जर खंय आसत जाल्यार ते इंडियेत आसा. आमी म्हाका दिसता ताका लागूनच म्हणजे हांव ते म्हणटा की आतां डायबिटीक रेटिनोपॅथी वाडपाक लागलेले आसा. म्हापशाच्या खुनी हल्ल्याच्या केशीत मुख्य आरोपीक पुलिसांनी अटक केली. मुख्य आरोपी रामकृष्णा भालेकाराक म्हापशा पुलिसांनी सावंतवाडी वचून धरलो. म्हापशा खुनी हल्ल्यात जखमी जाल्लो अहमद देवडी जमसीत उपचारा वेळार सोपिल्लो. हे केशीत हेर 6 दुबावितांक म्हापशा पुलिसांनी अटक केल्या. नमस्कार. हालींच म्हापशान एक मर्डर जाल्लो. 6 जाणांक म्हापशा पुलिसांनी अरेस्ट केल्ले आनी जो मेन आरोपी आसा तो फरार आसा. 6 जाणांक पयली अरेस्ट केल्ले तेंची नांवां आसा श्रीधर केल्लेदार, अभिषेक पुजारी, मंथन च्यारी, नागराजन पुजारी आनी बोरेश पुजारी गायकवाड म्हूण एकटो. आनी जो मेन कल्प्लीट आसलो तो रामकृष्ण भालेकार आर के पुलीस इतके दीस जाले सोदताली तेज्या गांवांत सुद्दां वचून येयली आनी जो मरण पावल्लो आसा तेजी फॅमिली गरवेची फॅमिली जी मागणी आसली की ताका बेगींतल्या बेगीन दवरचो नाजाल्यार आमी डेड बॉडी आसा ती आमी एक्सेप्ट करनात. सो तेंच्यांनी लास्टाक पुलिसाचेर म्हापसा पुलिसाचेर विश्वास दवरून ती डेड बॉडी एक्सेप्ट केल्या आनी काल तेजे हे जाल्ले आसा आमचे सरकारूय जाल्ले आसा. आनी आयज म्हापसा पुलिसांनी जो राम हो आसा आर के आसा रामकृष्ण भालेकार हो सावंतवाडीतल्यान तांकां खंय ट्रॅवल करतना तांकां मेळ्ळो आनी आत्तांच म्हापसा पुलिसांनी ताका म्हापशाच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत हाडिल्लो फॉर मेडिकल चॅकअप. स्टुडंटा खातीर सौरव शिरोडकार. सरकार विमान कंपन्याचेर दबाव हाडटा म्हणून विमान कंपन्यो आपली सेवा दाबोळी सावन मोपा व्हरतात. दक्षिण गोंयचो खासदार विर्याताचो आरोप. 2 दिसां फाटी कतार एअरवेजान दाबोळी सावन सेवा बंद करपाची घोषणा केल्या उपरांत बोवाळ. खासदार विर्यात म्हणटा इशू संसदेत काढटा. व्हॉटएव्हर द मिनिस्टर्स ऑफ दिस गव्हर्नमेंट कॅबिनेट मिनिस्टर्स मेड स्टेटमेंट दॅट GMR इज पुटिंग प्रेशर इट इज कमिंग टू. सो अशे तर एअरलाईन्स शिफ्ट झाले. दे विल बी नो ऑपरेशन्स हियर अँड इट विल डाय स्लो दॅट. कितले लोक जे डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली डिपेंड आसा ह्या एअरपोर्टाचेर. ते स्टाफ जे काम करता बीट एअरलाईन स्टाफ ग्राउंड स्टाफ टॅक्सी ड्रायव्हर्स मोटरसायकल पायलट्स गाडे आसा शॅक्स आसा 5-star हॉटेल सगळे थंय एम्प्लॉयमेंट जनरेट जाता. सो कतार एअरलायन्स जेन्ना बंद केलें हांगा ऑपरेशन आनी शिफ्ट जालें आयच्यान एट मोपा दीस इज हॅजंट हॅपन्ड सडनली. द डिसिजन अनाउन्स बाय कतार वॉज विदीन 2 to 3 days ऑफ प्रधानमंत्री मोदी विजिटींग कतार. फाटल्या म्हयन्यांनी तर पयशात जेन्ना ताणें डिसिजन घेतलें शिफ्ट जावपाक तेन्ना प्रधानमंत्री मोदी कतार गेल्लो. आय वील रेज दीस क्वेशन इन पार्लमेंट
बिकॉज 2009 यूपीए सरकार अंडर डॉक्टर मनमोहन सिंह एक डिसीजन घेतले बोथ एयरपोर्ट्स विल ऑपरेट पैरेलली आई एश्योर द पीपल ऑफ गोवा वॉट एवर एफर्ट्स हैव टू बी पुट इन आई विल डू दैट आई विल डू माय बेस्ट आणि लोकांक एश्योर करता की आई वॉन्ट लेट यू डाउन रस्त्या कुशीक दवरिल्ल्यो बेकायदेशीर होर्डिंग्स आनी जायरातींच्यो गाडयो काडपाक येरादारी पुलिसांनी एक्शन प्लान दिवचो हायकोर्टाचो निर्देश अधिकारिणी कडच्यान मान्यताय घेनासतना लायटीच्या खांब्याचेर जायरातींचे होर्डिंग्स लावपी कॉन्ट्रॅक्टराकूय कोर्टाची नोटीस कोर्टान केस 28 जुनाक दवरल्या कोर्ट हॅज डायरेक्टेड दॅट एज फार एज द मोबाईल होर्डिंग्स विच आर पार्क्ड ऑन द हायवेज अँड द रोड्स अँड एडजॉइनिंग द रोड्स The traffic police should come out with some clean procedure or steps which they can take. So the matter is kept on Friday now. The traffic police is supposed to inform the court as to what action they will take to remove those hoardings which are parked either on some sort of a cart or some sort of a trolley abutting the highway or adjacent to the highway. So that is one new issue which has been cropped up by the MLK Square. As far as the hoardings or the signages which are there on the electrical pole are concerned, the court has also issued a notice to the contractor who has been allowed this work by the electricity department. Particularly about he having not taken permission from all the authorities before installing these advertisements or hoardings on the electrical poles and other infrastructure of the electricity department. गोंयांत फुडले 5 दीस घोग्यांनी पावसाची शक्यताय आयतारा 23 जुनाक रेड अलर्ट म्हणून गोंय वेधशाळेची शिटकावणी आज फाल्यांकय ऑरेंज अलर्ट मजगतीं पेडणे बार्देसा सयत उत्तर गोंयच्या हेर वाठारांनी झाडां पालसणां कोळसळपाच्यो घडणुको फुडले 2 दीस गडगड आनी जगला बरोबर वराक 40 ते 50 किलोमीटर नेटान वारें मारून पावसाचो अदमास सो आज 5 डेज तो 21 से लेके 25 तक अभी हम बोल रहे हैं कि देर इज इंक्रीजिंग रेनफॉल एक्टिविटी एंड उसी दिन में हमने ऑरेंज से ऑरेंज वार्निंग एंड 23 एंड 24 को रेड वार्निंग तो इस हिसाब से अभी हमने इंफॉर्मेशन आज के वेदर बुलेटिन हम बोल रहे हैं सो 21 से 25 तक हेवी टू वेरी हेवी रेनफॉल होने का चांसेस है कितने झाड़ पड़े अक्रॉस द रोड ने एक झाड़ आसा जो शिवली ते पडले आणि फूल सारखी व्हडले व्हडले हे ते लॉग व्हडले बाग ताका असले ते सगळे आमच्या हाजेर पळोवन आमची गाडी आणि प्रॉपर्टी दुरी सगळे कंपाऊंड सगळे मोडलं ऑलमोस्ट कितले डॅमेज असू शकता मॅम अराउंड ऍटलीस्ट 10 लाख असतले कितले होय ना ओके थँक्यू मॅम आता पण चढशे हायवेचे झाडां जितकी मोठी डेंजरस झाडां हा ती जाता जाता बेगीन आमकां एक परमिशन दिवचे पंचायताक असो आणि कोणाक परमिशन दिवपाचे आहा भायर आहात ही दुर्घटना जावपाचे पहिली हे सगळे फास्ट अँड फास्ट परमिशन देऊक जाय सरकारान त्या इन्सिडंटान म्हटल्यार एक झाड पडलेले आयज देवाचे उपकार म्हणपाचे आम्ही की बाबा झाड पडटना कोणाच्या तरी मनशाक एक जिवाक घातक जावना म्हणून समज तोच इन्सिडंट जाल्लो जाल्यार आयज हांगासर विषय व्हडलो जावचो पूण हो विषय परतो घडोवंक जायना ह्यो विषय परतो घडोवंक जायना म्हणून हांव सरकारा कडेन पंचायती कडेन रिक्वेस्ट करतां की अशी झाडां जी झाडां पळय हांगासर फुडल्यान तुमकां दिश्टी पडटली त्या झाडाचेर आमी पयत मारून समज सुरक्षा घेतली जाल्यार आमकांय बरें पडटलें आयज हे पावसाक आनी वाऱ्या खातीर एक मोठें गुलमोहराचे झाड हांगा पडलेलें आसा तेन्ना म्हाका एक स्थानिकान फोन केलो ताबडतोब हांवें फायरान कॉल करून ते हांगा येयल्ले आसा त्या भायर हांगाचे जे स्थानीक आसा ते सुद्दां लोक आमकां हांगा मदत करता तेन्ना हांव एक डेप्युटी कलेक्टर जावं सरकारा कडेन एक विनंती करता की अशी जी झाडां आसा ती आमी ताबडतोब मारपाक जाय जानेवारी ते मे 2024 ह्या 5 महिन्यात डेंग्यूचे 117 दुयेंती मेळ्यात दोतोर कल्पना महात्मे उलयली 2023 ह्या दिसांनी 55 दुयेंती मेळिल्ल्यो मायाच्या 1 महिन्यातकय 21 दुयेंती चडशी प्रकरणां मायग्रंट कामगार रावता थंयच्या घरांतल्या झाडांच्या कुंड्यांनी आनी हेर कोयरात साडपी उदकांत जळारां जाल्ल्यान आमचे ट्रान्समिशन सिझन
जो आसा तो आमचो पावस स्टार्ट जालो तेन्नाच्यान स्टार्ट जाता. सो इट कूड बी मेन बेगीन प्री मनसून शावर जाल्यार मेच्यान स्टार्ट जाता अप टू द एंड ऑफ रेन्स. लास्ट इयर आमकां जुलयच्यान ऑगस्टाच्यान केसी स्टार्ट जाल्यो कित्याक लास्ट इयर केस पावस लेट स्टार्ट जालो. जुलयान भरपूर पावस पडलो देन आफ्टर दॅट देर वॉज इरेटीक रेन स्कॅन्टी रेन पावस पडटा मागीर पावस थांबता तेन्नाच्यान आमकां ऑगस्टच्यान लास्ट इयर केसी स्टार्ट जाल्यो आनी वी हॅड गॉट अप टू ऑक्टोबर बिकॉज रेन्स कंटिन्यू टील ऑक्टोबर. सो ह्या वर्सा आमकां थोड्यो पयली केसी जाल्यो इन प्री मनसून सिजन्स. दीस वॉज बिकॉज ऑफ अनसेफ वॉटर स्टोरींग प्रॅक्टीसीस. आतां तांकां उदक कमी मेळटालें स्पेशली सम ऑफ द मायग्रंट सेटलमेंट एरियाज लायक खरसवाडो मागीर खोर्ली दीस इज इन म्हापसा मागीर थोडी एरिया ऑफ साकळे इन हावजींग बोर्ड म्हणजे ते रेंटेड पॉप्युलेशन. इवन वी हॅड गॉट इन भाटलें वेदर आर रेंटेड पॉप्युलेशन देन इन बिचोलीम ऑल्सो वी हॅड दीस ऑल दीस थिंग एंड वी हॅड इन वास्को बायणा ते वाडे न्यू वाडे ह्यो एरियान आमकां प्री मनसून मनसून जावच्या पयलीं आमकां केसी जाल्यो बिकॉज ऑफ अनसेफ वॉटर स्टोरींग प्रॅक्टीस. थोडे शिवोले आमकां मेळिल्ल्यो बिकॉज ऑफ द वर्कर्स हू हॅड कम वीथ फिवर एंड इफ यू डू नॉट लॅट वॉटर टू स्टॅग्नेट उदक एकठांय करूंक दिना जाल्यार आमकां मस्किटो जावचे ना म्हणून आमी सांगता तुमी बालद्यो भरून दवरता आनी कितें अशें बकेट आनी कितें घडे भरून दवरता जाल्यार ते दोन दिसांनी किंवां तीन दिसांनी तरी उदक चेंज करा उडया तें धुया परत भरा. कित्याक आतां ते दर प्रत्येक मनशांनी एक दीस धरपाचो शेनवार किंवां आयतारी खंयचो दीस धरपाचो आपलें घर आनी घरा भोंवती आपल्याच घराच्या प्रत्येक फ्लॅटान दे हॅव टू टेक केअर ऑफ एनी वॉटर स्टॅग्नेशन. लास्ट इयर वी गॉट लॉट ऑफ केसीस इन पणजी इन हावजींग सोसायटीज थंय कित्याक काय म्हणल्यार फ्लावर पॉट्साच्या पोंदा प्लेट्स आसता थंय उदक भरिल्लें आसता. राना खात्यान गोंयच्या कमी धोक्याच्या धबधब्याचेर टुरिस्टांक मेकळीक दिल्ल्यान टीटीएजीन सरकाराचे उपकार मानल्यात. पर्यटकांक वचपाक मेकळीक दिल्ल्यान थळाव्यांक काम धंदो मेळटलो चार पैसे थळावे जोडतले म्हणून टीटीएजीचो अध्यक्ष जॅक सुकेजा सांगता. टीटीएजी वूड लाईक टू थँक द ऑनरेबल सीएम ऑफ गोवा डॉक्टर प्रमोद सावंत द ऑनरेबल मिनिस्टर फॉर फॉरेस्ट मिस्टर विश्वजीत राणे द ऑनरेबल टुरिझम मिनिस्टर ऑफ गोवा मिस्टर रोहन काउंटे द चेअरमन ऑफ द गोवा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन डॉक्टर देविया राणे अँड द Additional Chief Conservator and Principal Chief Warden of Forest for opening up waterfalls with due safeguards in place. This will ensure that the income of local communities who benefit from such activities are sustained, as well as allowing both locals and visitors to enjoy the astounding beauty of our forests. संवसारभरांत फुटबॉलाक बरे दीस मात भारतांत फुटबॉल वयर सरना म्हणून आदलो टीम इंडिया हेड कोच इगोर स्टिमेकाचें वक्तव्य. इगोर म्हणटा कल्याण चौबेक AIFF वयल्यान निखळावचो. इगोर स्टिमेकाची AIFF पदाधिकाऱ्यांचेर चढाई ताचेर 48 वरांत वक्तव्य करता म्हणून AIFF सांगता. ही आशिल्ली सकाळची अपडेट. परत रोखडेच मेळुया. प्रुडंटाक फॉलो करात वेबसायट ट्विटर प्रुडंट प्लस एप फेसबूक पॉडकास्ट टाटा प्ले एप जिओ टीव्ही एपार. बी प्रुडंट बी सेफ कीप वॉचिंग प्रुडंट.